हाय फ्रेंड्स, मी जगन्नाथ गुरव, आपल्या महाकोकण या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत ते मोगरे या गावामध्ये, कारण इथे खास प्रोग्राम आहे. आज इथे आडिवऱ्यातील आई महाकाली आई, इकडे मोगरे गावात तिथे चांदेरे म्हणून इकडे ठिकाण आहे, साधारण जंगलामध्ये आहे ठिकाण ते. तिथे आई आता तिथे जाणार आहे. जवळजवळ हा उत्सव, हा जो सोहळा असतो तो जवळजवळ 12 वर्षांनी येतो, आणि 12 वर्षांनी इथे देवी आई चांदेरेमध्ये येणार आहे. तर तिथं खूप गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. तर मित्रांनो, पालखी आता आडिवऱ्यातून इकडे आता देवी येणार आहे, पण तत्पूर्वी आपण इथे मोगरे गावातील जे भराडीनाईचं मंदिर आहे त्या मंदिर आपण पाहूया, आणि तेथील जे ग्रामस्थ आहेत तिकडे मोगरे गावातील त्यांच्याकडून आपण जी आई आता इकडे चांदेऱ्यात जाणार आहे आई महाकाली, तिच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. त्या अगोदर आपण पाहता इथे मंदिर आहे आई भद्रकाली देवीचं. हे मोगऱ्यातील एक प्रसिद्ध मंदिर आहे, नवीनच बांधकाम केलेलं आहे, आणि काही दिवसापूर्वी इथे पहिला वर्धापन दिन इथे साजरा झाला, खूप मोठ्या उत्साहामध्ये इथे साजरा झाला. तर इथे काही ग्रामस्थ आहेत, तर आपण त्यांच्याकडून आई आता महाकाली येणार आहे आपल्या मोगरे गावामध्ये, तर त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. तर इथे भाई साखरकर तसेच नाचणेकर आहेत, त्यांच्याकडे पण जाणून घेऊया. कसं आहे माहिती आहे, मोगरे गावामध्ये देवीचं जे स्थान आहे चांदेड म्हणून, मोगरे गाव परिसरामध्ये चांदेड हे गाव आहे. चांदेड स्थानामध्ये ज्यावेळेला तिची इच्छा होती, 13 वर्षापूर्वी देवी गावामध्ये आलेली होती, 13 वर्ष तिच्या इच्छेनुसार ते आपल्या स्थानावर जाऊन विराजमान होणार आहे. तर त्याचं नाव आहे चांदेड. त्यासाठी संपूर्ण मोगऱ्यातली किंवा इतर पंचक्रोशीची सर्व ग्रामस्थ भाविक लोक सर्व देवीच्या दर्शनाला इथे हजर झालेले आहे. आज ज्या पद्धतीने तिथे येणं असतं त्याच पद्धतीने रूट पद्धतीने ती परत ती मंदिरमध्ये जाते. सडेवाडीमध्ये ओट्या भरलेल्या जातात सर्वांच्या, स्वतःच्या इतर लोकांच्या सर्व लोकांनी तिथे ओटी भरल्यानंतर ती इथे भद्रकालीला प्रदक्षिणा घालून ती परत जाते. आता हा जो भेटीचा दिवस असतो तो असा काय विशिष्ट दिवस असतो काय, असं की कोणत्याही दिवशी काय आडिवऱ्यामध्ये चांगला दिवस बघून करतात ते लोक. अच्छा, म्हणजे देवीचा कौल घेतला जातो, देवीचा कौलानुसार असतं. बरं, ठीक आहे, आपल्याला माहिती भेटली आहे येथील ग्रामस्थांकडून. तर आपण आता आई भद्रकाली देवीचं दर्शन घेऊया, आणि त्यानंतर आता इथे पालखी येणार आहे ना देवीची, तर देवीची पालखीचं आपण दर्शन घेऊ, आणि चांदेरेमध्ये जेव्हा भेटीला जाणार आहे ते आपण पाहणार आहोत. खरोखर हा सोहळा खूप महत्वाचा आहे, आणि खूप वर्षांनी जवळजवळ 13 वर्षांनी हा सोहळा आपण पाहणार आहोत. आई भद्रकाली देवी मोगरे गावातील एक प्रसिद्ध असं दैवत आहे. तर मित्रांनो, आपण आता इथे आलोच आहोत, तर आई भद्रकाली आईचा महिमा आपण थोडा जाणून घेऊया. इथे भद्रकालीचे खोत आलेले आहेत, भराड्याचे खोत आलेले आहेत. अविनाश कामत साहेब आलेले आहेत, त्यांच्याकडून थोडंफार आपण जाणून घेऊया आई भद्रकाली विषयी. हा सांगा, आता काही पुरातन आहे मंदिर जो 101 वर्षापूर्वीपासूनचा, त्याचा संबंधित सहभाग हा महाकाली देवस्थानशी आहे. अच्छा, ते पंचक्रोशी आहे, त्याच्यात एक गाव भराडे, एक गाव मोगरे, आलेल्या इतर वाड्या त्यांच्यातल्या पोट हिस्सा वाड्या, तर थारळवाडी, राजवाडी आणि कांगापूर या पंचक्रोशीचा इथे या मंदिराशी संबंध आहे. मंदिराची स्थापनेबद्दल काय तुम्हाला माहिती आहे का? फार पुरातन, पुरातन मंदिर आहे, पुरातन फार वर्ष. अच्छा, हा, कारण मी ज्या वेळेला इथे, मी आता गावामध्ये एक 10-15 वर्षापूर्वी गावातच यावा होतो मी, कारण धारकावर माझं दुकान होतं. हा, तर मग इथे ह्या गावाशी माझं खूप नातं आहे, जवळचं नातं आहे, आणि खरोखर गावाने सर्व ग्रामस्थांनी मला खूप चांगलं सहकार्य केलं. कार्यक्रम म्हणजे कसं होतात, आता 5 वाड्यांच्या गावच्या होतात, महिन्याला प्रत्येक महिन्याला एक गाव होती. आडिवऱ्यातले गुरु इथे पूजा अर्चा करतात, 8 दिवसाने पूजा होते मंगळवारी. बाकी काही सणवार असेल, पौर्णिमेला गावची असते, बरं देऊळ शिवणी म्हणून तो एक असतो कार्यक्रम, तो कार्यक्रम असे असे झाल्यानंतर ती देऊळ शिवणीला गऱ्याची गावची असते, उकडले जातात. आणि ह्या महिन्यातच 12 तारखेला इथे वर्धापन दिन साजरा मोठ्या प्रमाणात, मंदिराचा जीर्णोद्धार 12 मेला. अच्छा, दरवर्षी वर्धापन दिन साजरा करता, इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे उत्सव साजरा झाला वर्धापन दिनाचा.
खरोखरच खूप छान असं मंदिर आहे. आणि शिमगोत्सवाची पद्धत अशी आहे की ज्या ज्या मांडावर खेळे बसतात ते शिमग्यात बाहेर गावी म्हणजे दुसऱ्या गावात जातात सीमा उरण, त्याच्यासाठी ते इथे येऊन लक्ष्मीनारायण मंदिर आणि भद्रकाली इथे येऊन ते खेळे नाचूनच बाहेरच्या गावात. अच्छा. आणि नंतर ही परंपरा होळीच्या आदल्या दिवशी पौर्णिमेला संपूर्ण 14 गावचे खेळे महाकाली देवस्थानला अशी प्रथा इथे नारळ देऊन ते पुढच्या कार्यक्रमाला निघतात. खूप चांगली माहिती दिला त्याबद्दल आमच्या महाकोकण चॅनलकडून तुमचे मनापासून धन्यवाद. आणि आपण आता आईची वाट पाहूया. आई आता महाकाली आई येणार आहे थोड्या वेळातच इथे. नमस्कार. आता तुम्ही आणला ते ओ नमस्कार. नमस्कार. मोरे गावाच्या गावामध्ये आलेले आहे. आता इथून ती चांदऱ्यामध्ये जाणार. समोर आपण पाहत आहात ते मोगरे गाव आहे, सडेवाडी मोगरे. आणि आता गावामध्ये पालखी आलेली आहे आई महाकाली देवीची. आपण पाहत आहात मोठ्या संख्येने ते आता भाविक आलेले आहेत पालखीसोबत. आडिवरे गावातील तसेच इथे आजूबाजूच्या पंचकृषीतून इथे बरेचसे भाविक इथे पालखीसोबत आलेले आहेत. आपण पाहत आहात खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. आणि आता पालखी पुढे आता चांदेरात जाणार आहे. चला आपण आता जाऊया पालखीसोबत. मोगरे गावात आता इथे पालखी आलेली आहे आई महाकाली आईची. आणि
आणि आता पुढे चांदेरा जाता पालखी निघाली आहे. जमायला झालंय तर मित्रांनो, आता आपण निघालो आहोत, चांदेऱ्यात निघालो आहोत आई महाकालीची पालखी घेऊन. तर आपल्यासोबत आहेत आडिवऱ्यातील प्रसिद्ध असे फोटोग्राफर सचिन गुरव, इतरही भाविक आलेले आहेत पालखीसोबत. अजून इथून अंतर विचार केला तर जवळजवळ इथून 3 किलोमीटर अंतर आहे चांदेऱ्यात जाण्यासाठी. तिथल्या भाविकांकडून माहिती मिळते. तर मित्रांनो, हा जो सोहळा आहे तो जवळजवळ 12 वर्षांनी पुन्हा आलेला आहे. देवीच्या परवानगीवरून आजचा दिवस हा निवडलेला आहे आणि चांदेऱ्यामध्ये येण्यासाठी देवी आई तिथे चांदेऱ्याचे देवस्थान आहे त्या ठिकाणी भेट देते. आपण पाहणार आहोत, मीही पहिल्यांदाच येत आहे ह्या बाजूला. तर आपण तिथे सर्वजण काही जणांना माहिती असेल, खरोखर जे जुनी लोक असतील त्यांना माहीत असेल, परंतु आताची जी नवीन पिढी आहे त्यांना कदाचित हा जो सोहळा आहे तो पहिल्यांदाच ते पाहत असतील. तर आपल्यासोबत काही मुलं आहेत, ते लहान मुलं आहेत आठवड्यातील. तर तुम्ही हा सोहळा अगोदर पाहिलाय का? हो. कधी पाहिला होता? दरवर्षी नसतो बाबा, 13 वर्षांनी इकडे येते. हा 13 वर्षांनी 13 वर्षांनी जवळ इकडे येत आहे, 12 ते 13 वर्षांनी. तर तो सोहळा तुम्ही पहिल्यांदाच पाहत असणार ना? हा. तर तिथल्या मुलांनाही माहिती पडावं किंवा आता येणारी पुढील जी पिढी आहे त्यांनाही माहिती पडावं की 13 वर्षानंतर जेव्हा आई महाकाली इकडे चांदेऱ्यात भेटीसाठी येते, तर आपला यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून सुद्धा ते पाहू त्यांना माहिती पडू शकते. अशा काही रूढी परंपरा आहेत चालत आलेल्या आपल्या कोकणामध्ये, त्या आडिवऱ्यातच नव्हे तर पूर्ण देशभरात, पूर्ण जगात आपल्या ह्या ज्या रूढी परंपरा आहेत कोकणातील त्या पसराव्यात, ही आमची एक प्रामाणिक इच्छा आहे. तर आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून जे येऊ शकले नाहीत आज चांदेऱ्यामध्ये आई सोबत, ते निदान व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकतात. हो काकी, काय तुम्ही पाहिलाच होतं का हा सोहळा याच्या अगोदर? कसं वाटलं तुम्हाला हा सोहळा देवीच्या भेटीचा? चांगला वाटला. होय, या अगोदर तुम्ही आला होता का 1-12 वर्षापूर्वी? नाही, 14 वर्ष आणि 12 वर्ष. होय, 13 वर्षात ती सांगत. 13 वर्ष. हा हा, तर अजून आता किती अंतर लांबायचं? जवळजवळ 2 किलोमीटर अंतर आहे अजून. तर आपल्यासोबत मलाही उत्सुकता आहे की तिथे चांदेऱ्यात काय, कसं ठिकाण आहे, कसं देवस्थान आहे तेही पाहायची इच्छा आहे. आणि आपल्या महाकोकण यूट्यूबच्या माध्यमातून आपणही पाहणार आहात जे राजापूर तालुक्यातील जे प्रसिद्ध देवस्थान आहे आई महाकाली आई, जवळजवळ 13 वर्षानंतर आता इथे चांदेऱ्यात इथे येत आहे. तर जे आता जे जेवढे दर्शक आपले पाहत आहेत हा व्हिडिओ, तर सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि मित्रांनो, आपल्या ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. आणि आपले मित्रमंडळी आहेत, आपले जे नातेवाईक आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे आपल्या आडिवऱ्यातील जी महाकाली आई आहे तिथं त्या आईचा महिमा संपूर्ण जगभरात पोहोचला पाहिजे. तर चला आता आपण आता चांदेऱ्यात जाऊया आणि तेथील जे देवस्थान आहे त्या देवस्थानाचं दर्शन घेऊया. पालखी आपल्या मागून येत आहे, पाहतात आपण गर्दी वाजत गाजत येत आहे. चला आपण आता डायरेक्ट चांदेऱ्यात आपण आता देवस्थानाचं दर्शन घेणार आहोत, तसेच पालखीची भेट आपण पाहणार आहोत. आपण पाहत आहात थोडा अडचणीचा रस्ता आहे, इकडे जास्त येजा असते काय हो? इकडे जास्त कोणा गावातल्या लोकांची नाही जास्त येजा, या बाजूला फक्त पूजा वगैरे करत असतील ना समारोह. चांदेऱ्याच्या दिशेने निघालो आहोत आपण, पाहतात माझ्यासोबत
काही ग्रामस्थ आहेत. आम्ही आता पुढे निघालो आहोत. तर अजून किती अंतर आहे लांब? अजून 5 मिनिटाचं अंतर आहे. तर आपल्या सोबत आहेत इथले मोगरे गावातील जे सातवसे बंधू आहेत, रितेश आहे ना, तसंच देव्या आहे. देव्या हाय. आपल्या देव्या मोगरे गावातील. तर मागून येते साखरेकर भाऊ येतात आमचे. नमस्कार. नमस्कार. काय मग मजेत ना? मजेत. धावत धावत पुढे जाते. काय कारण काय? तिथे पाण्याची सोय केलेली आहे. सर्व इथले जे स्थानिक आहेत मोगरे गावातील, तर पुढे जात आहेत. जे मागून भाविक येणार आहेत त्यांची काहीतरी व्यवस्था करणं गरजेचं आहे. कारण दमून भागून येतील त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था, तसेच शिरा आणि सरबताची व्यवस्था केलेली आहे इथल्या ग्रामस्थांनी. तुम्हीच केलाय ना? तर त्याबद्दल आपण ग्रामस्थांचे मनापासून आभार मानूया. नेहमी इथे अडचण असते काय? आता रस्ता देवी येणार म्हणून हा रस्ता केलेला, साफसफाई केलेली आहे. आपण पाहत आहे ते आपल्या आजी सांगत आहेत की ह्या रस्त्यासाठी 2 दिवस यांनी इथे मेहनत घेतलेली आहे देवीसाठी. आपण आता जवळजवळ इथे आलेलो आहोत. चप्पल इथे काढायला सांगत आहेत म्हणजे आपण देवालयाजवळ आलेलो आहोत. म्हणजे देवस्थान आहे हे, जंगलातील देवस्थान आहे. तर मी एकडक्यान जागा बघून आता चप्पल माझी ठेवतोय. तर आपण आता रिअल कॅमेरा चालू करूया आणि आपण पाहूया येथील देवस्थान. आपण पाहत आहे गावातील महिलांना देखील इथे या भाविकांमध्ये मोठा सहभाग आहे. कारण देवस्थानाची जागा असल्यामुळे चप्पल इथेच काढायला सांगत आहेत सर्व ग्रामस्थ जे आहे तिथले. ते चप्पल इथे मागेच काढायला सांगत आहेत कारण पुढील जागा आहे ती देवस्थानाची जागा आहे. पाहत आहे पण ते महिलांचाही मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आहे. आता इथे 4:22 झालेले आहेत. आपण पाहत आहात. आपण आता घाट जंगलामध्ये आपण आता आलेलो आहोत. सूर्यकिरणही इथे आता पोहोचत नाहीत. पूर्ण घनदाट असं जंगल आहे आणि या ठिकाणी आपण आता इथे देवस्थान आहे आणि त्या देवस्थाना ठिकाणी आता आडवीतील पालखी आहे, तिचं आगमन होणार आहे. आपण आधी देवस्थानाचं दर्शन घेऊया. इथे हे पुढे आलेले सर्व ग्रामस्थ आहेत, भाविक आहेत. आता इथे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होणार आहे थोड्या वेळात, कारण पालखी अजून मागे आहे खूप. त्या अगोदर आपण इथे जे देवस्थान आहे त्याचं आपण दर्शन घेऊया. आपण पाहता येते रांगोळी देखील काढलेली आहे. ही इथे पालखी ठेवण्याची जागा आहे आणि देवस्थानची जागा मुखवटे वगैरे ते नंतर आपल्या पाहायला. हां, इथे पुढे देवस्थान आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. अजून पालखी यायची आहे. आपण पालखीसोबतच आपण पाहू, दर्शन घेऊ आपण. तर आपण पाहता इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाविक इथे आलेले आहेत. पुढे आलेले भाविक आहेत हे. अजून मागून पालखी यायची आहे आणि त्या पालखीसोबत तर आणखीन गर्दी इथे वाढणार आहे. आपण पाहत आहे महिलांचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये इथे सहभाग आहे. काय कुठून आला तुम्ही? आडवीला दिलेस ना? सडे मोगऱ्यातले. हां हां.
बरे असना कधी आले इथे जाय इकडे आता आहे त्या महिला आहेत त्या मोगरे गावातील महिला आहेत सर्व मोगरे गावातील आहेत का आडिवऱ्यातून सुद्धा आलेले आहेत ते महिला अजून पालखीसोबत येत आहेत ते आता सरबत वाटप आणि अल्पोपहार इथे दिला जातोय जे दमून आलेले आहेत भाविक आडिवऱ्यातून देखील आलेले आहेत कारण जवळजवळ 5 ते 6 किलोमीटर अंतर आहे ना आडिवऱ्यात येत आणलेला तिथे आपण पाहता इथे अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे येथील ग्रामस्थांनी खरोखरांचे मनापासून धन्यवाद तसे सरबताची व्यवस्था केलेली आहे तिथे सरबत वाटप करताना इथे आपल्याला ग्रामस्थ दिसत आहेत गर्दी हळूहळू वाढत चाललेली आहे आपण पाहत आहात ते आता सर्व इथे थोडासा विश्राम करत आहेत तसं सरबताची व्यवस्था केलेली आहे आणि इथे अल्पोपहार शिरा म्हणून ठेवलेला आहे जे दमून भागून येणारे जे भाविक आहेत त्यांच्यासाठी ही व्यवस्था केलेली आहे गावकऱ्यांनी आई महाकालीची पालखी आता जवळच आलेली आहे वाद्यांचा आवाज येतो तसंच काही भाविक इथे आपले येताना दिसत आहेत ओ रुमडे साहेब हाय गणेश पांचाळ भाई हे आपले गणेश पांचाळ आहेत फोटोग्राफर आहेत उत्कृष्ट असे आणि राजा काय म्हणतो हा हा आमचे रविदादा जोशी आहेत मोगऱ्यातील एक रहिवासी आहेत हा जो आपण परिसर बघत आहात तो एक चांदेरा भाग म्हणून ओळखला जातो इथेच आता देवस्थान आहे आणि आता आपण पाहतात पालखी आता आलेली आहे आता पालखीचं आगमन झालेलं आहे बाबूल काय योगी
भाविकांची दर्शनासाठी आपण पाहत आहात, खूप गर्दी झालेली आहे। देवी आईची आता पूजा झालेली आहे, इथे आपण पाहत आहात भाविक इकडे बसलेले आहेत, जिथे जागा मिळेल तिथे त्या ठिकाणी बसलेले आपल्याला दिसत आहेत। आपण तिकडे पुढे आता इथे माळात दगडावर बसलेले काही तरुण मंडळी आहेत, त्यांना आपण भेटूया जाऊन। तिथे आपले तरुण मंडळी इकडे बसलेले आहेत, ते जागा मिळेल तिथे बसलेले आहेत दगडावर। महागोकण हा यूट्यूबला इकडे सगळे तरुण मंडळी इकडे बसलेले आहेत। सगळे आडिवऱ्यातील तरुण मंडळी आले आहेत ना। आपल्याला माहितीच आहे की आडिवऱ्यातील जे गोविंद पथक आहे खूप प्रसिद्ध आहे, आपल्या राजापूर तालुक्याच्या समेत पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे गोविंदा पथक। साधारण किती थर लावतात? सात थर लावले जातात पूर्णपणे। यावर्षी तुम्ही काय त्यातले का यावर्षी काय विचार आहे का सात थराच्या पुढे थर रचायचे? अच्छा मित्रांनो, आपण पाहत आहात इथे आता जे इथे तरुण मंडळी आहे ते आडिवऱ्यातील जे गोविंदा पथक आहे जे आपल्याला यूट्यूबवर खूप फेमस आहे, सात थराची हंडी आपण त्यांची पाहिलेली असणार। तर तिथले इथे काही तरुण मंडळी आहेत, ह्यावर्षी त्यांचा आठ थर लावण्याचा मानस असेल, प्रयत्न करणार आहेत ते। तर ते आता देवीच्या निमित्ताने आपल्याला त्यांची भेट झालेली आहे। आपल्यासोबत इथे आडिवऱ्यातील सुमो चालक लिंगायत साहेब आहेत, समोर दिसतात आपल्याला बरोबर। ते खूप उत्कृष्ट असं बोलणं त्यांचं आहे, बोलतात पण खूप छान। आता त्यांच्याकडून थोडंफार इथली ह्या जागेची माहिती थोडीशी दिलात तर बरं होईल। काय माहिती द्यायला माहिती? बरं, मी तुम्हाला विचारतो, आता समजा आपण इथे आता आलेलो आहोत, आता इथे भरपूर जमाव आहे, म्हणजे भाविकच आलेले आहे देवीसोबत। तर समजा तुम्हाला एकट्याला सांगितलं की तुम्ही ह्या जंगलात तुम्ही जाऊन या, तर तुम्ही येऊ शकता का? शक्यच नाही, कारण एवढा इथे थोडस वातावरण माणूस सुद्धा येताना घाबरून जातो, एवढे गंडक जंगल आहे, वर्षानुवर्ष या जंगलाची खूप मोठी उंच झाडे झाली आहेत, सूर्यप्रकाश पण घाबरत तिथे। आता हे काका आम्हाला सांगतात की मी येऊ शकतो म्हणून, बरोबर, त्यांची डेअरिंग आहे। तर काकांची डेअरिंग बघून खूपच बरं वाटतंय, आम्हाला पण जरा उत्साह येतो। काका तुला माणूस आहे, आम्ही नौके येते
काका जुना जाणता माणूस असल्याकारणे तो तरी करणार, कारण तरुण मंडळी सोबत येते यूट्यूब चॅनल वर बोलायला खूप बरं वाटतं, कारण त्यांच्याकडूनही थोडंफार आपल्याला काही जाणून घेता येतं, माहिती मिळते त्यांच्याकडून, कारण इथे जंगली शॉपमध्ये पण भरपूर असतात. अच्छा, जंगली शॉपमध्ये डुक्कर असतात, वाघ असतात तिथे आलेले, काका डेरेवर असल्यामुळे तर काका 100% येणार, मी तर येणार नाही, कारण दिवसाचं येऊ शकता, ठीक आहे, रात्रीचं रात्री पण तुम्ही येऊ शकता, पाच नंतर ते येऊ शकत नाही, कारण 7 पर्यंत हां त्यानंतर खूप इथे भयावह असणार वातावरण आहे ना, हां कारण आता इथे जवळजवळ 5 वाजलेले आहेत, आता 5 वाजता जवळजवळ आपण पाहताय हा एवढा काळोख आहे, कारण आपण जर ओपन ठिकाणी गेलो तर खूप सूर्यप्रकाश आपल्याला पाहायला मिळेल, तिथे आपण पाहताय झाडवळ खूप आहे मोठ्या प्रमाणामध्ये, जवळजवळ अमेझॉनचं जंगलच वाटतंय जवळजवळ. हे ठिकाण आहे ना, हे ठिकाण महाकालीचं आराम करण्याचं ठिकाण किंवा शिकारीचं ठिकाण म्हणून असे या ठिकाणची ख्याती आहे. अच्छा, पण याचं जुन्या लोकांनी जे काय सांगितलं आहे फक्त हेच दोनच की एक आराम करायला किंवा इथे शिकार करण्यासाठी महाकाली इथे पहिल्यांदा यायची, पण आता ती प्रथा सगळी बंद झाली, पण महाकालीची ज्या फिरण्याच्या ज्या 4 जागा आहेत त्याच्यामध्ये ही 4 नंबरची जागा आहे. अच्छा, हा चांदेला चांदेलकर, हा बरं, तर मित्रांनो आता इथे पूजा वगैरे संपन्न झालेली आहे, तसंच आता भाविकांचं दर्शन घेण्याचं काम, आता दर्शन घेत आहेत सर्व भाविक, आणि आता सर्व भाविक आता इथून आता निघत आहेत, आता बरेचसे भाविक पालखीबरोबर येणार आहेत, परंतु आता मी आता पुढे जाणार आहे सळेवाडीत, कारण तिथे आता ही पालखी येणार आहे देवीची, ओट्या बिट्या भरणं तिथे, हां तिथे आता ओट्या वगैरे भरणं होणार आहे, तर आपण आता निघत आहोत आणि आपण आता सळेवाडी इथे जाऊन आपण आता देवीची आपण वाट पाहणार आहोत. तर आपल्याला इथे समोर दिसत आपले वकील साहेब आहेत, मेस्ती साहेब आहेत, नमस्कार साहेब. तर मित्रांनो आपण आता निघालो आहोत चांदेऱ्यातून, आता आपण वाट पाहणार आहोत देवीची ती सडेवाडी या ठिकाणी आपण आता देवीची वाट, सडे मोगरा या ठिकाणी आपण आता देवीची वाट पाहणार आहोत, तिथे आता थोडा वेळ तिथे पालखी थांबली जाईल आणि तिथे ओट्या भरल्या जातील, कसला आपण आता तिथे वाट पाहूया, ठिकाण जाणार आहोत आणि पुढील ते देवीचं प्रस्थान असेल ते कुठलं ते लिंगात आपल्याला सांगतील. आता आपण सडेवाडीच्या वरती जाणार, सड्यावर जाणार, तिथे देवीचे ओटी भरायचा कार्यक्रम होईल सगळा, आणि तिथून देवी निघणार ती डायरेक्ट जामसंटे नावाचं एक देवीचं ठिकाण आहे, तिथे छोटीशी गुफा आहे, त्या गुफामध्ये देवीचे सगळी रूपं काढायची, तिथे लावायची, तिथे गाराणे वगैरे सगळी होणार, तिथे पूजा वगैरे सगळी झाली की पुन्हा देवी तिथून निघणार आणि आपल्या सीमेत जाणार, म्हणजे वाडापेठच्या, वाडापेठच्या सीमेत गेली की तिथे वजर नावाचं एक महापुरुषाचं ठिकाण आहे, त्या वज्रावर पण तिथे देवीची पूजा अर्चना सगळी होणार आणि मग गावातल्या सगळ्या लोकांची सगळ्या ओटी भरणं हा कार्यक्रम झाला की पुन्हा देवी देवळात गेली, पुन्हा देवीला तिथे कौल लावले जातात, कौल लावले की मग देवी परत सांगणार की आता मला परत कुठे फिरायला जायचं की नाही जायचं, हे सगळं किंवा ही पालखी मिरवणूक जी आता आली इथे चांदेच्या रानापर्यंत तर ती पावन झाली का तुला, हे सगळे प्रश्न तिला विचारणार आणि मग तिथे कार्यक्रम तो संपला. अच्छा, बरं ते आता तुम्ही म्हणालात की तिथे रुपये काढली जातात, म्हणजे जसं आता इथे पालखीतून मुखवटे काढले गेले देवीचे त्याचप्रमाणे, त्याचप्रमाणे इथे जसे काढले तसे तिथे जाऊन तिथे पुन्हा रूपं ती काढायची सगळी आणि पुन्हा तिथे तिथे लावायची, तिथला गुण लिंगायत किंवा पुजारी कोण असेल गुरु ते सगळे तिथले सगळे पूजा अर्चना सगळी करणार आणि मग पुन्हा रूपं पालखीला लावणार. बरं, दर्शकांना माहितीसाठी तुम्ही दर्शकांनाही देवीचं दर्शन तर घेतलंच असणार आढवड्यामध्ये येऊन किंवा नवरात्रीच्या वेळेला मोठा उत्सव असतो तिथे, नवरात्री 9 दिवस विविध कार्यक्रम असतात. तर आपल्याला हे जे चांदेरा जे ठिकाण आहे ते कुणाला शक्यतो माहितीच नसणार, कारण गावातील बऱ्याच तरुणांना पण आता हे जवळजवळ 13 वर्षांनी आता हे 13 वर्षांनी 13 वर्षांपूर्वी जेव्हा पालखी इथे आली होती देवी आली होती त्यावेळी नेमकी गुरुकी माझी होती. अच्छा, त्यावेळी मी देवीचा म्हणजे नगरेश्वराचं एक रूप असतं, हे देवीचं पंचायतानाचं देवस्थान आहे, त्या देव पंचायतामध्ये महाकाली, महासरस्वती, रवळनाथ, महासरस्वती आणि नगरेश्वर अशी 5 देवस्थानं आहेत, त्याला पंचायतन
आणि पंचायतला मध्ये नगरेश्वर मंदिर जे आहे त्याचेही पूजा एक वर्ष मी करतो एक वर्ष दुसरा गुरु करतो. अच्छा तर आपल्याला हे ठिकाण माहिती पडलेलं आहे आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत आहोत. तसंच लिंगायतांनी आपल्याला खूप छान असं माहिती दिली त्याबद्दल आपल्या चॅनलकडून त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि आता आपण सरेवाडीत जाऊन आपण आता परत आईची पालखी येणार आहे तिथं दर्शन घेणार आणि ओट्या भरणार आहेत. तिथंच थोडं थोडक्यामध्ये आपण शूट करणार आहोत आणि आपला व्हिडिओ तिथे थांबवणार आहोत. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रमंडळींना पुढे शेअर करा आणि कमेंट्स करून सांगा कसा वाटला व्हिडिओ ते. हां आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या अशाच प्रकारचे व्हिडिओ कोकणातले जे घडामोडी आहेत तसंच देवता देवदेवतांचे विविध ठिकाणी जे होणारे कार्यक्रम असतात ते आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील. तर धन्यवाद मित्रांनो, आताचं मी निरोप घेत आहे आणि यापुढे आपण देवीचं आगमन पाहणार आहोत ते सडेवाडीमध्ये. धन्यवाद. तर आपण आता इथे सडेवाडीत आलेलो आहोत चांदेऱ्यातून आणि आपण आता इथे पाहत आहात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. आता इथे पालखी येईल आणि इथे जागा आहे ती पाहत आहे आपण. इथे आता पालखी येईल आई देवीची आणि इथे या महिला इथे आपण पाहत आहात. इथे ओटी भरण्यासाठी सर्व महिला रांगेत उभ्या आहेत. या ज्या महिला आहेत त्या आसपासच्या जे गाव आहेत पंचकृषीतून इथे आलेल्या आहेत. बघताय आपण पूर्ण सडेवाडी ही भाविकांनी आता गजबजून गेलेली आहे. आणि इकडे भाविकांसाठी जे जमलेले आहे भाविकांसाठी इकडे सरबत वाटप तसेच खिचडी वाटप इथे आहे. पाहताय आपण इथे खिचडी वाटप आहे. नमस्कार. हा हा सर्व भाविक ते सरबत आणि खिचडीचा लाभ घेताना आपण पाहत आहात. नमस्कार. आता इथे सडे मोगऱ्यामध्ये साधारण जत्रेचं स्वरूप आलेलं दिसत आहे. लांबून म्हणजे म्हणायचं तर लांजेवरून सुद्धा इथे भाविक आलेले आहेत कारण आपल्याला काही वगैरे मित्र भेटले ते लांजेवरून इथे हा सोहळा पाहण्यासाठी आलेले आहेत. आपण सर्व महिला आहेत त्या ओट्या घेऊन आहेत आणि महाकाल्याची ओटी भरण्यासाठी सर्व महिलांची इथे गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आता थोड्या वेळातच इथे आता आई महाकाली याची पालखी येईल. इथे सर्व आपल्या गावातील मोगरे गावातील ग्रामस्थ इथे आता आईची वाट पाहत आहेत. आपण पाहत आहात इकडे जागा मिळेल तिथे इथे भाविक बसून वाट पाहत आहेत आई देवीच्या पालखीची.
आपल्या समोर आहे ते आडवड्यातील ग्रामस्थ आहेत, ते मुंबईवरून खास आलेले आहेत या सोहळ्यासाठी. तुम्ही कधी आलात? मी पक्षीसाठी 2 दिवस मुंबईवरून येतो गावी. अच्छा, हां, कारण हा सोहळा जवळजवळ आहे आपला, तरी 13 वर्षानंतर हा सोहळा पुन्हा गावामध्ये. अच्छा, आता पालखी आलेली आहे जवळ, आता थोड्याच वेळ येते पालखीचं आगमन होईल. पालखी आता सडेवाडीमध्ये आलेली आहे. आपण पाहत आहात भाविकांची पोटी भरण्यासाठी तसेच दर्शन घेण्यासाठी गर्दी झालेली आहे. तर मित्रांनो, आता आई महाकालीची पालखी आता मोगरे सडेवाडी या ठिकाणून आता निघाली आहे. तर आपण पाहिलात जवळजवळ 12 ते 13 वर्षानंतर आलेला हा सोहळा आपण पाहिलात, आणि आम्हालाही मलाही खूप धन्यता वाटली जो हा सोहळा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करून सांगा कसा वाटला व्हिडिओ ते. आणि जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, खरंच व्हिडिओ तयार करताना खूप मेहनत घ्यावी लागते, एडिटिंग करावं लागतं, आणि बरंचसं काही याच्यामध्ये प्रोसेस असतात, त्यामुळे काही वेळेला खूप वेळ लागतो व्हिडिओ तयार करताना. तर मित्रांनो, तुमचं सहकार्य असंच राहू द्या. तुम्ही फक्त आम्हाला एक लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, एवढंच सहकार्य तुमचं आमच्यासाठी आम्हाला अपेक्षित आहे. तुमचं सहकार्य असंच लाभू द्या. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.